सर्व गणिताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मुलांनो मला सांगा बरं, तीन कोण असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात रे? बरोबर आहे, त्रिकोण म्हणतात. आणि चार कोण असणाऱ्या आकृतीला काय म्हणायचं? चौकोन. एकदम बरोबर आहे तुमचं. तर आज आपल्याला चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे नूतन प्रकरण पाहायला सुरुवात करायचं आहे. चला मग वह्या उघडा, कंपासाचं साहित्य घ्या, पेन घ्या, पुस्तक घ्या, प्रकरणाचं नाव टाका आणि अभ्यासाला सुरुवात करा. प्रकरण कितवं चालू आहे आपलं? आठवं प्रकरण. छान. पहा आता चौकोन रचना ह्या शब्दामध्ये तुम्हाला काय कळतंय? चौकोन रचना म्हणजे आपल्याला चौकोन काढायचा आहे. बरोबर आहे. मग आता चौकोन काढायचा आहे तर तुम्ही आत्ताच सांगितलात मला ज्या आकृतीला चार कोण असतात, हे बघा, असा 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 आणि असा, हा एक कोण, हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण. ज्या आकृतीला चार कोण असतात त्याला चौकोन म्हणायचं. एकदम बरोबर आहे. ए पण चौकोनाला फक्त चारच कोण असतात का? जसं तुम्हाला नातेवाईक असतात ना, आत्या, मामा, काका, मावशी, बरोबर आहे, सगळे असतात, तसं चौकोनाला फक्त चारच कोण असतात का? अजून काय काय असते संगत घटक चौकोनाचे? एकदम बरोबर आहे. चार बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, म्हणजे चार कोण, चार बाजू. आणखीन काय असते? आणखीन काहीतरी दोन असते बघा. दृश्य, लक्षात आलं? बघा काय असते, जे दिसत नाही पण असतंय. हां हां, एकदम बरोबर आहे. ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्याला जोडणारी एक रेषा दिसती का? नाही दिसत पण आहे. ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्याला जोडणारी रेषा दिसती का? नाही दिसत आहे. तर ह्या दोन रेषांना सुद्धा काय म्हणायचं? हे चौकोनाचा संगत घटकच आहे. आणि ह्यांना काय म्हणायचं? कर्ण. किती आहेत कर्ण? दोन कर्ण. समजलं? तर असे चौकोनाला एकूण किती संगत घटक असतात? दहा संगत घटक. लक्षात आलं मुलांनो? आणि या दहा संगत घटकांच्या आधारे आपल्याला चौकोन रचना करायची. पण चौकोन रचना करण्यासाठी आपल्याला दहापैकी दहा संगत घटक माहिती असणं आवश्यक आहेत का? नाही. आपल्याला या दहापैकी फक्त पाच जरी माहिती असले, पाच पांडव एवढं जरी माहिती असलं तरीसुद्धा आपल्याला चौकोन रचना करता येते. लक्षात आलं? तर बघूया आपण चौकोन रचना कशी करायची. तर बघा मुलांनो, आपल्याला आता चौकोन रचना करायची. पण ही चौकोन रचना करण्याची जी पद्धत आहे त्या एकूण किती पद्धती आहेत माहिती आहे? चार पद्धती. त्याच्यातली पहिली पद्धत आहे, चौकोन रचनाची पहिली पद्धत आहे, चौकोनाच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला आता चौकोनाचे एकूण किती संगत घटक आहेत? दहा. तर दहापैकी आपल्याला काय देतात माहिती आहे का? आता या चौकोन रचना करण्यासाठी या बाजूचं माप देतात, या बाजूचं माप देतात, या बाजूचं माप देतात आणि या बाजूचं माप देतात. झाले चार. आणि एक कर्ण देतात. आणि या माहितीच्या आधारे आपण जो चौकोन काढतो त्याला काय म्हणायचं? चौकोनाच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे. हे आपण सराव संचामध्ये पाहूया. पहिली पद्धत समजली तुम्हाला? चला आता दुसरी पद्धत पाहूया. बघा मुलांनो, दुसरी पद्धत तर फारच सोपी आहे. काय आहे दुसरी पद्धत? चौकोनाच्या तीन बाजू, किती बाजू? तीन बाजू आणि दोन कर्ण, एक आणि दोन, दोन कर्ण दिले असतात चौकोन रचना करणे. झाले का पाच संगत घटक? मग दहापैकी अशा ह्या पाच संगत घटकांची माहिती असेल तर चौकोन काढता येतो. आता इथं काय म्हणले? तीन बाजू. आता हा चौकोन आहे, या चौकोनामध्ये ह्या एकाची माहिती, ह्या एकाची माहिती आणि ह्या एकाची माहिती, तीन बाजू झाले आणि दोन कर्ण, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण. समजलं मुलांनो? तर या दोन कर्ण आणि तीन बाजूची जर माहिती दिली असेल तर मग आपल्याला चौकोन रचना करता येते. ही झाली दुसरी पद्धत. चला आता तुम्हाला उत्कंठा लागली असेल की तिसरी पद्धत काय आहे ती पण पाहूया. बघा आता तिसरी पद्धत पण अशीच आहे. काय आहे तिसरी पद्धत? चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू, म्हणजे तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा पाचच संगत घटकांची माहिती आवश्यकता आहे. चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू, लगतच्या म्हणजे काय? जवळजवळच्या. लगतच्या दोन बाजू व
कोणतेही तीन कोण दिले असता चौकोन रचना करणे। ह्याच्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, लगतच्या दोन बाजू, लगत म्हणजे काय, जवळजवळच्या। समजा हा एक चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये ही एक बाजू दिली तर याच्या समोरची बाजू दिली तर जमणार नाही, तर ही एक बाजू पाहिजे। अशा दोन बाजू आणि कोणतेही तीन कोण, हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण, समजलं? अशा पद्धतीनं एक दोन तीन चार आणि पाच, पाच संगत घटकाची माहिती मिळाली की आपल्याला चौकोन काढता येतो। चौकोन काढणे म्हणजे दोन त्रिकोण काढल्यासारखा आहे, हे लक्षात घ्या। हे कसं आहे हे आपण सराव संचात पाहूया, पण तुम्हाला ही पद्धत पहिलं माहिती करून घ्या, लक्षात आलं? चला आता चौथी पद्धत पाहूया आपण। बघा मुलांनो, चौथं चौकोन काढण्याची, चौकोन रचना करण्याची चौथी जी पद्धत आहे ती पण अशीच आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा पाचच संगत घटकांची माहिती आवश्यक आहे। चौकोनाच्या तीन बाजू, म्हणजे चौकोनाला चार बाजू असतात, त्याच्यापैकी तीन बाजूंची माहिती आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण, लक्षात आलं का? चौकोनाच्या किती बाजू, तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण। मग समाविष्ट केलेले कोण किती आहेत, फक्त दोनच आहेत, लक्षात आलं का? तर झाले का नाही, हे तीन आणि समाविष्ट केलेले कोण, इथं जरी दोन शब्द नसेल तरी समाविष्ट दोनच कोण असतात, म्हणून तीन आणि दोन किती झाले, पाच। बघा उदाहरणार्थ तुम्हाला ही आकृती दाखवतो, असं एक आणि त्याच्यानंतर असं आणि असं, ठीक आहे? तर आता याच्यामध्ये बघा, तीन बाजू, लक्षात आलं का? ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू, ह्या तीन बाजूंचे मापं दिलेत आणि त्या बाजूंच्या मध्ये समाविष्ट केलेले कोण, लक्षात आलं का? बाजूच्या मध्ये समाविष्ट केलेला कोण कोणता आहे रे, हा आहे, लक्षात आलं? आणखीन कोणकोणता आहे, इकडला होईल का नाही होणार, हा होईल का नाही होणार, तर हा होईल, समजलं? झाले की नाही पाच संगत घटकाची माहिती? अशा पद्धतीनं आपण चौकोन रचना करण्याच्या आपल्याला चार पद्धती दिलेल्या आहेत, हे चांगलं समजून घ्या। हे जर तुम्हाला प्राथमिक गोष्ट जर समजली तर तुम्हाला सराव संच आपला 8.1 हा फार सोपा जाईल, लक्षात आलं? इथपर्यंत समजला असेल तरच पुढं पहा, अन्यथा हाच व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा पहा, समजलं?